जय माता दी। तर नवरात्र सुरू असताना आपल्या आता ओटी भरायच्या तसेच विविध प्रकारच्या विधी आता चालूच आहेत, तसेच कुंकुमार्चन देखील तितकेच महत्त्वाचे आहे। तर आज आपण कुंकुमार्चन म्हणजे काय, तर हे कुंकुमार्चन कसे करावे आणि का करावे, तसेच कुंकुमार्चन केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण बघूया कुंकुमार्चन म्हणजे काय। कुंकवाने केलेला अभिषेक देवांना, जो आपण जसं आपण पंचामृताने, दही, दूध, तूप, पाण्याने किंवा गंगाजलने आपण देवांना आंघोळ घालत असतो, अभिषेक करत असतो, त्याच पद्धतीने कुंकवाने आपण देवांना अभिषेक करायचा आहे। म्हणजेच कुंकवाने आपण देवाला आंघोळ घालायची आहे, याच प्रक्रियेला आपण कुंकुमार्चन असे म्हणतात। तर हे कुंकुमार्चन कोणासाठी करावे आणि कुणी करावे याविषयी देखील आपण बघणार आहोत। तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। कुंकुमार्चन कोणासाठी करावे, तर कुंकुमार्चन आपण स्त्री देवता किंवा पुरुष देवता आपण कोणत्याही देवतीसाठी करू शकतो। या कुंकुमार्चनमध्ये आपण कुणी कुंकुमार्चन करावं हे देखील तितकं महत्त्वाचं आहे। तर कुंकुमार्चन कुणीही करू शकतो, स्त्री असो वा पुरुष असो, कुणीही कुंकुमार्चन करू शकतो। तसेच आपल्याकडे देवी देवतेची मूर्ती नसेल तर तुम्ही स्त्री अंतराला सुद्धा कुंकुमार्चन करू शकता। कुंकुमार्चन कसे करावे, तर हे कुंकुमार्चन पायापासून डोक्यापर्यंत चिमूट चिमूटभर कुंकू आपण पायापासून डोक्यापर्यंत टाकत जावं आणि मनात त्या देवतेचे नामस्मरण करत राहणे, याच प्रक्रियेला कुंकुमार्चन करणे असे म्हणतात। आपल्याला ज्या देवतेला कुंकुमार्चन करायचं आहे त्या देवतेचा फोटो आपण तांबणात घ्यायचा आहे, तांब्याच्या तांबणात आपण फोटो घ्यायचा आहे। आपल्याकडे फोटो नसेल तर मूर्ती घेतली तरी चालेल, किंवा फोटो मूर्ती दोघंही नसेल तर तुम्ही फक्त श्रीयंत्र घेतलं, तांबणात ठेवलं तरी चालेल, किंवा आपल्याकडे श्रीयंत्रसुद्धा नसेल तर तुम्ही फक्त सुपारी घेतली तरी चालेल। सुपारी आपल्या अधिष्ट देवतेचे प्रतीक, तुम्हाला ज्या देवतेचं नामस्मरण करायचं आहे, ज्या देवतेचं प्रतीक म्हणून तुम्ही घ्यायचं आहे, तर त्या देवतेला तुम्ही आवाहन करायचं आहे। तर आवाहन करणे म्हणजे काय, आपल्या हातामध्ये थोड्या अक्षता घ्यायच्या आहेत, देवतेचं स्थान असेल, ज्या देवतेचं आपल्याला स्मरण करायचं असेल त्या देवतेचं तुम्ही स्मरण करून त्या अक्षता तुम्ही त्या सुपारीवर टाकायच्या आहेत, म्हणजे त्या देवतेचं त्याला स्वरूप प्राप्त होतं। फक्त तुम्ही सुपारी देखील तांब्याच्या तांबणात ठेवली तरी चालेल, त्या देवतेचं स्मरण करून, त्या देवतेचं आवाहन करून तुम्ही कुंकू सुपारीवर जरी कुंकुमार्चन केलं तरी चालतं। कुंकुमार्चन कधी करावे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। फ्रेंड्स, काहींना देखील प्रश्न पडतो, तर कुंकुमार्चन करायचं कसं करायचं हे आम्हाला माहीत आहे पण कधी करावं, तर विशेष करून कुंकुमार्चन हे अष्टमीला, चतुर्दशीला, पौर्णिमेला देखील करू शकतो आणि नवरात्रामध्ये तर 9 दिवस हे शुभच मानले जातात, तर नवरात्रामध्ये 9ही दिवस तुम्ही कुंकुमार्चन केले तरी चालेल। आणि विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस सुद्धा हे कुंकुमार्चन केले जातं आणि गुरुपशामृत योग क्वचित वेळेस हा योग आहे, तर गुरुपशामृत योगाच्या दिवशी सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। तर असं करणं हे खूप फलदायी आणि लाभदायक मानलं गेलेलं आहे, पण हे कुंकुमार्चन करताना तुम्ही एक विशेष काळजी घ्यायची आहे। तर हे कुंकुमार्चन करायच्या वेळेस तुम्ही उजव्या हाताचे मधले बोट आणि अनामिका यांची चिमूट करून हात असा उताणा धरून तुम्ही कुंकू व्हायचं आहे, म्हणजेच तुम्ही हे मधले जे आपले बोट आहेत तो आणि अंगठा असे तिघं बोट तुम्ही हात उताणा करून तुम्ही चिमूट चिमूट भर आपल्या अधिष्ट देवतेच्या अंगावर तुम्ही कुंकू व्हायचं आहे आणि तुम्ही नामस्मरण करत हे कुंकू व्हायचं आहे। कुंकुमार्चन केल्याचे आपल्याला फायदे काय आहेत ते सुद्धा बघायचं आहे। तर हे कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होते, आपल्या घरात सुख आणि सौभाग्य प्राप्त होत असतं आणि ज्या देवी देवतेचे कुंकुमार्चन तुम्ही करत असाल त्या देवतेचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात। आणि विशेष करून आपल्याला एक महत्त्वाची सूचना देखील द्यायची आहे आणि एक काळजी देखील घ्यायची आहे, असं देखील म्हणू शकता तुम्ही, ज्या देवतेला तुम्ही कुंकू वाहिलेला आहे,
ज्या तुम्ही देवतेला तुम्ही कुंकुम अर्चन केलेलं आहे तर ते वाहिलेलं कुंकू तुम्ही एका डब्बीत भरून ठेवायचं आहे आणि दररोज तुम्ही ते कुंकू आपल्या कपाळाला लावायचं आहे. सौभाग्य स्त्रिया तर असंही नेहमी कुंकू लावतच असताल, तर इतर कुठलंही कुंकू लावण्यापेक्षा हे कुंकुम अर्चन केलेलं कुंकू तुम्ही दररोज आपल्या कपाळाला लावायचं आहे. त्या मागचं कारण असं की त्या देवीचा आशीर्वाद त्या कुंकुमागे असतो, तुमचं सौभाग्य देखील दीर्घायुष्य राहतो. आणि तसेच विशेष करून फक्त सौभाग्यवती स्त्रियांनीच नाही तर लहान मोठ्या पुरुषांनी लहान मंडळींनी सुद्धा हे कुंकू विशेष कार्याच्या वेळेस नक्की लावायचे. म्हणजे तुम्हाला कुठे इंटरव्ह्यूला जायचं असेल किंवा मुलांना परीक्षेच्या वेळेस जायचं असेल किंवा कुठं तुम्हाला प्रवासाला वगैरे निघायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही बाहेर निघताना हे कुंकू तुम्ही कपाळावर लावून निघायचे. म्हणजे ह्या देवतेचं आशीर्वाद तुमच्या पाठीमागी असतो आणि तुमचं रक्षण करीत असतो. तर फ्रेंड्स, ही होती कुंकुम अर्चनविषयी संपूर्ण माहिती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अजून काही तुम्हाला सुचवायचं असेल तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि घरगुती यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला देखील क्लिक करा. धन्यवाद.